सो गाईज, वेलकम टू द न्यू ब्लॉग. आज आपण आलो आहे व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममध्ये, जे की लंडनमधलं एक खूप मोठं म्युझियम आहे. आज इकडे येण्याचं कारण म्हणजे आज आहे 19 फेब्रुवारी, जी की आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. खूप जवळची गोष्ट आहे हृदयाची, ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जी शस्त्र आहेत ते इथं लंडनमध्ये व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममध्ये त्यांनी प्रदर्शन केलेलं आहे, डिस्प्ले केलं आहे म्युझियममध्ये. सो आज आपण ते पाहण्यासाठी आलो. आपण म्युझियमच्या आतमध्ये जाऊया. आजचा ब्लॉग खूप स्पेशल आहे. आजचा दिवस मी यासाठी स्पेशल ठेवला कारण की आपण आज खूप स्पेशल गोष्ट पाहण्यासाठी आलो. तुम्हाला कळालंच असेल की मी कोणत्या वस्तूबद्दल बोलत आहे. ती म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची तलवार आणि त्यांचं वागणं, जे इथे लंडनमध्ये व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियममध्ये ठेवलेलं आहे. लंडनमध्ये येऊन आपण ती गोष्ट आज पाहणार आहे, वागणं आणि तलवार. तर खूप अभिमानास्पद वाटतं आहे. आता आपण पाहूया. म्युझियमच्या आतमध्ये आल्यावरती तुम्हाला हे पूर्ण वेगवेगळे झोन पाहायला भेटतील. स्कल्पचरचा झोन आहे, वेगवेगळ्या कॉन्टिनेंटचे वेगवेगळे आर्टवर्क इकडे प्रेझेंट केले आहे. आणि हे म्युझियम खूपच मोठं आहे कारण की पूर्ण जगभरातनं जे काही त्यांनी वस्तू आणल्या त्या सर्व गोष्टी त्यांनी ठेवलेल्या आहेत. तलवार आणि वागणक पाहण्यासाठी चालणार आहे. तर साऊथ एशिया बहुतेक इकडे अजून आहे. खूप स्पेशल दिवस आहे माझ्यासाठी कारण की वाटलं नव्हतं कधी की आपण लंडनला जाऊन शिवाजी महाराजांची तलवार आणि त्यांचं वागणक पाहणार आहे. इंडियाच्या सेक्शनमध्ये आलो आहे. पूर्ण इंडियाचं जे काय सर्व म्युझियममध्ये त्यांनी प्रेझेंट केलं आहे. आपले इंडियन क्लोदिंग हे पूर्ण इकडे आपले इंडियाचे दागदागिने आहेत, ते सर्व पण इथे तुम्ही पाहू शकता. महाराष्ट्रामधनं, राजस्थानमधनं, अशा इंडियातल्या वेगवेगळ्या पार्टमधनं सर्व गोष्टी इथे डिस्प्ले केली होती म्युझियममध्ये. महाराजा रणजित सिंग यांचं सुवर्ण सिंहासन आहे इथे. इकडं टेक्स्टाईल आहे, आपले जे हँडवर्क आहे ते सर्व पण इथे तुम्ही पाहू शकता. या बाजूला आपले म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स, तबला झालं, वीणा झाली, सर्व गोष्टी पण आहेत इथे. फायनली आपण इकडे आलो. पूर्ण सेक्शन आहे जिथं आपलं महाराष्ट्राच्या सर्व गोष्टी ठेवल्या आहेत. तिथे पूर्ण प्रेझेंट केले आपले जे काही शस्त्र होते आधीचे, जे वागणक आहे हे आपल्या प्रतापगडच्या लढाईमध्ये अफजल खानाला ह्यांनी मारलं होतं महाराजांनी, तर ते पण इथं आपण पाहू शकतो. पण केलं आहे की 1659 शिवाजी महाराजांनी अफजल खानाला ह्या वागणकांनी मारलं होतं. माझ्याकडे खूप सारे महाराष्ट्रातील लोकं आले तलवार आणि वागणक पाहण्यासाठी. तर इथं आपले महाराष्ट्रातले काही फ्रेंड्स आहेत माझे, तर त्यांचं आपण विचारूया त्यांना कसं वाटतं. जय शिवराय. मी तेच बघायला आलो होतो. माझ्यासाठी पण पहिलाच एक्सपिरियन्स आहे की इथे आपलं महाराजांच्याबद्दल बघतो. तर आपण ते तुम्हाला दाखवतीलच, तिथे महाराजांचं वागणक ठेवलेलं आहे. आणि बाकी त्यांनी हिस्ट्रीमध्ये लिहिलेलं आहे की इथे होळकरांनी घेतली होती ती तलवार, तलवार मूव्ह केलेली होती जगदंब तलवार. तर ही ॲक्च्युली मेन तलवार नाही आहे म्हणतात, ही दुसरी तलवार आहे. बट तुम्ही बघितलं तर तिथे हिस्ट्रीमध्ये लिहिलेलं पण आहे महाराजांच्याबद्दल, आणि ते क्लॉज जे आहेत ते वागणक ओरिजिनल आहे ना. ओरिजिनल आहे, बरोबर. एक जरा वेगळीच फिलिंग आहे, खूप छान वाटतं. ॲक्च्युली छान वाटतं. नमस्कार, जय शिवराय. माझ्या तर अंगावर काटा आलेला आहे ॲक्च्युली हे बघतानाच, कारण का आज शिवजयंतीचं निमित्त साधून मला यायचंच होतं इथं, आणि त्यानिमित्तानं इथे हे बघतो आहे त्यासाठी म्हणजे हे खूप लक्की म्हणतो मी मला की हे बघतो आहे मला. सो ह्या सर्व गोष्टी पाहून खूप प्रेरणा भेटते की आपण खूप महान राज्यातनं किंवा महान इतिहासातनं आपण आलेलो आहे, आणि आपण ह्या गोष्टी आपल्या पुढच्या पिढीला आपण प्रेरणा देत राहिलं पाहिजे. त्यामुळे आपल्या ज्या महाराष्ट्रामध्ये जे किल्ले आहेत किंवा ज्या काही आपल्या हिस्टॉरिकल गोष्टी आहेत त्या आपण प्रिझर्व केल्या पाहिजे.
त्यास सदैव प्रेरणा देत राहू आणि आपल्या पुढील पिढीसाठी आपला हा जो वारसा आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला तो आपण असाच पुढे नेण्याचा प्रयत्न करूया. हे शस्त्र पाहिल्यानंतर ना तिथं काही शब्द सुचत नाही, खूप शांत होतं मन आणि त्याच्यावरती एकदम इमोशनल होऊन जातो आपण, कारण की आपण लहानपणापासून शिवाजी महाराजांबद्दल एवढं काही ऐकले, एवढे काही त्यांच्या लढ्यांबद्दल गोष्टी ऐकल्या आहेत आणि त्या गोष्टी ॲक्च्युअलमध्ये प्रत्यक्ष त्यामधला जो शस्त्र पाहिल्यावरती खूप अंगावरती काटे वगैरे येतात आणि खूप मस्त वाटते. जर काय तुम्ही लंडनला आला तर नक्की तुम्ही व्हिक्टोरिया अँड आल्बर्ट म्युझियममध्ये व्हिजिट करून तुम्ही हे पाहू शकता आणि देर इज नो तिकीट टू इट, इट्स फ्री ऑफ कॉस्ट. सो गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ट्राय करते की हे जे काय दोन गोष्टी आहेत त्या आपल्या महाराष्ट्रामध्ये परत आणण्यासाठी, सो होपफुली त्या लवकरच आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला भेटतील आणि तुम्हालाही त्या अनुभवता येतील. सो गाईज थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि वी विल मीट यू इन टू द नेक्स्ट व्लॉग.